हॅलो, मी डॉक्टर स्मिता दहेकर. सध्या करोनाने सर्वत्र खूपच थैमान घातले आहे. फर्स्ट वेव्हपेक्षा सेकंड वेव्हमध्ये करोना बाधित रुग्णांची संख्या ही 5 पटीने अधिक आहे. फर्स्ट वेव्हमध्ये इन्फेक्टेड पॉप्युलेशन हे 60 इयर्सच्या अबाव होते, जे एल्डरली पॉप्युलेशन आहे. परंतु सेकंड वेव्हमध्ये करोना बाधित रुग्ण हे मेनली 30 to 45 वयोगटामधले पण अधिक दिसत आहे. अशा वेळी आपण काही वेगळ्या समस्यांना सध्या सामोरी जात आहोत. त्यातली महत्वाची समस्या म्हणजे की स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये कोविडचे इन्फेक्शन झाले तर हे इन्फेक्शन बाळापर्यंत पोहोचू शकते का, किंवा आईमुळे बाळाला इन्फेक्शन होईल का, किंवा आईने दूध पाजल्यामुळे त्या दुधातून तो व्हायरस बाळापर्यंत पोहोचेल का, असे अनेक प्रश्न जनसामान्यांच्या मनात आहेत. तर याच प्रश्नाला उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. जर स्तनपान करणाऱ्या महिलेला कोविडचे इन्फेक्शन झाले तर ती स्तनपान किंवा बाळाला दूध नक्कीच पाजू शकते, कारण व्हायरस बाळापर्यंत ब्रेस्ट मिल्कमधून पोहोचण्याची शक्यता ही खूपच कमी आहे. या उलट आईमध्ये तयार झालेल्या ज्या अँटीबॉडीज आहेत, ज्या आयजीए टाईपच्या असतात, त्या ब्रेस्ट मिल्कमधून बाळापर्यंत पोहोचतात आणि बाळाची रोगप्रतिकारक क्षमता अधिक वाढवतात. त्यामुळे आईने बाळाला दूध नक्की पाजावे. परंतु बाळाला दूध पाजत असताना तिने काही काळजी घेणे गरजेचे आहे, जसे की हँड हायजीन. बाळाला घेण्याआधी तिने आपले हात साबणाने स्वच्छ धुणे गरजेचे आहे. तसेच नाक आणि तोंडावर फेस मास्क लावणे खूपच गरजेचे आहे. जर काही कारणास्तव खूप आजारपणामुळे आई बाळाला दूध पाजू शकत नसेल तर ही काळजी केअरटेकर घेऊ शकतो. केअरटेकरने ब्रेस्ट मिल्क एक्सप्रेस करून ते बाळाला पाजावे. परंतु केअरटेकरने पण तोंडावर आणि नाकावर मास्क लावलेले असणे, हात स्वच्छ धुतलेले असणे हे गरजेचे आहे. दुसरा प्रश्न असा की का स्तनपान करणाऱ्या महिला या व्हॅक्सिन घेऊ शकतात का? तर हो, स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये व्हॅक्सिन हे सेफ आहे. इतर देशांमध्ये स्तनपान करणाऱ्या महिलांना व्हॅक्सिनेशन अलाउड पण आहे, परंतु इंडियन गव्हर्नमेंटने सध्या आपल्याला याविषयी काही गाईडलाईन्स दिलेल्या नाहीये. त्यामुळे तूर्तास तरी या महिलांनी व्हॅक्सिन घेऊ नये आणि करोनापासून संरक्षण करण्यासाठी शक्यतो त्यांनी घरीच थांबावे, जास्त गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, जास्त लोकांच्या संपर्कात येऊ नये. परंतु ज्या जॉब करणाऱ्या महिला आहेत, ज्यांना घराच्या बाहेर पडणे अगदी गरजेचेच आहे, अशा महिला व्हॅक्सिन घेऊ शकतात. थँक्यू.